चला मुलांनो आज आपण पाहणार आहोत चौथी चौथीमधील इंग्लिश या विषयामधील ॲट द बॉटम ऑफ द ओशियन हा घटक चला तर सुरू करूया त्यापूर्वी जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर जरूर करा चला तर सुरू करूया पहा यामध्ये ॲट द बॉटम ऑफ द ओशियन या पाठामध्ये आपल्याला वॉट इज देअर अंडर द सी समुद्राच्या खाली काय आहे समुद्राच्या खाली झाडे वनस्पती वेगवेगळे प्रकारचे प्राणी खालची रचना कशी आहे हे आपल्याला पाठामध्ये सांगितलेलं इज अंडर काय आहे समुद्राच्या खाली चला तर सुरू करूया लिसन केअरफुली अँड रीड विथ मी लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा चला तर सुरू करूया द सी इज व्हेरी डीप समुद्र कसा आहे खूप खोल आहे देर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द सी त्यामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आहेत सम ऑफ देम आर व्हेरी स्मॉल जे काही त्याच्यामध्ये प्राणी आहेत वनस्पती आहेत त्यापैकी काही अतिशय लहान आहेत वी कॅनॉट सी देम विथ आवर आईज ते इतके लहान आहेत की आपल्या डोळ्यांनी आपण त्यांना पाहू शकत नाही देर आर फिशेस त्यामध्ये मासे आहेत टर्टल्स, कासव आहेत अँड मेनी स्ट्रेंज अँड ब्युटिफुल ॲनिमल्स इन द सी म्हणजे खूप असे जे की विचित्र आहेत काही काही सुंदर देखील आहेत असे प्राणी त्या समुद्रामध्ये आहेत द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्ल्यू हेल इट लिव्स इन द सी पहा सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वात मोठा प्राणी कोणता आहे तर देवमासा हा प्राणी आहे तर तो कुठे दिसतो आपल्याला समुद्रामध्ये कारण की तो मासा आहे म्हणजेच पृथ्वीवरती सगळ्यात मोठा प्राणी आहे देवमासा त्याला इंग्रजीमधून म्हणतो वेल तो कुठे राहतो इट लिव्ज इन सी समुद्रामध्ये राहतो देर आर मेनी डिफरंट टाइम्स ऑफ प्लांट्स इन द सी आपल्या जमिनीवरती जसे वेगवेगळे प्रकारचे झाडे वनस्पती असतात त्याचप्रमाणे समुद्रामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत देर आर मेनी प्लांट्स खूप आहेत त्या डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत इन सम प्लेस देअर आर सो मेनी दॅट इट इज लाईक ॲन अंडर वॉटर फॉरेस्ट म्हणजेच काही काही ठिकाणी इतकी दाट झाडी आहेत समुद्राच्या खाली पाण्यामध्ये की असं वाटतं की हे पाण्यामधलं जंगलच आहे द व्हेरी बिग सी इज कॉल अँड ओशियन समुद्रामध्ये खूप जर मोठा समुद्र असेल तर त्याला आपण म्हणतो ओसियन ओशियन म्हणजे महासागर इफ वी गो डीप डाऊन इन द ओसियन ज्यावेळेस आपण महासागरामध्ये खूप खोल जातो त्यावेळेस देअर आर नो सनलाईट त्या ठिकाणी सूर्यप्रकाश नसतो कारण की पाण्याची खोली खूप असते त्यामुळे सूर्यप्रकाश तळापर्यंत पोचू शकत नाही त्यामुळे तिथे सूर्यप्रकाश नसतो देर इज नो सनलाईट त्या ठिकाणी सूर्यप्रकाश नसल्यामुळे इट इज द डार्क अँड क्वाईट त्या ठिकाणी खूप शांतता असते आणि सर्व अंधार असतो महासागरामध्ये द बॉटम ऑफ द ओशियन इज नोन ॲज ओशियन फ्लोअर पहा महासागराचा जो तळ असतो त्याला ओशियन फ्लोअर असे म्हणतात द ओशियन फ्लोअर इज नॉट फ्लॅट जसं आपली जमीन सपाट नसते त्याचप्रमाणे समुद्राचा तळ देखील एकदम सपाट नसतो जस्ट ॲज वी सी द माउंटन्स अँड व्हॅलीज अँड प्लॅन्स ऑन लँड पहा तो बॉटम कसा असतो महासागराचा तळ कसा असतो तर त्या ठिकाणी आपण जसं पाहतो की डोंगर असतात दऱ्या असतात झाडे असतात त्याचप्रमाणे त्या समुद्र महासागराच्या तळाला देखील डोंगर दऱ्या आणि झाडे असतात देअर आर माउंटन्स अँड प्लॅन्ट अँड ऑल्सो डीप ट्रेंचेस इन द ओशियन फ्लोअर म्हणजेच त्या ठिकाणी खंदक देखील असतात वेन द टॉप ऑफ सच अ माउंटन राईज आउट ऑफ ओशियन वॉटर इट फॉर्म्स अँड आईसलँड पहा ज्या वेळेस समुद्राच्या महासागराच्या तळातून एखादा परत वरती येतो आणि पाण्यामधून पृष्ठभाग पाण्याच्या पृष्ठभागावरून वर येतो आणि आपल्याला तो, तो, आप तो दिसतो त्या भागाला आपण आईसलँड असे म्हणतो किंवा त्याला बेट असंही म्हणतो त्या बेटाच्या भोवताली सर्व बाजूंनी पाणी असतं यू कॅन सी धीस थिंग्स इन द पिक्चर बिलो त्यांनी आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितले की ते तुम्ही हे चित्रामध्ये पाहू शकता